गेल्या काही वर्षांमध्ये ईव्हीएमवर अनेक नेते संशय व्यक्त करत आहेत. महत्वाचं म्हणजे भाजपच्या विजयाचं वारू वेगात वाहू लागल्यानंतर ईव्हीएमवरनं कुजबूज वाढली. निवडणूक आल्यावर तर या चर्चांना आणखी जोर चढतो. आताही चार राज्यांच्या निकालानंतर पुन्हा एकदा ईव्हीएमवरनं वाद सुरू झाले आहेत. पाहूया नेमकं काय घडलंय, जाणून घेऊया या रिपोर्टमधून. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन के द्वारा चुनाव कराने पर असहमति व्यक्त की लोगों ने. ईव्हीएम मशीन चा पहारा करा, भारतीय जनता पक्षाचा विजय हा फक्त बटनावर होत नाही तर ईव्हीएम. देश में इस बारे में शंका है. 30 लाख दिल्ली में कटवा दिए, 25 लाख तेलंगाना में कटवा दिए, ऐसे चुनाव जीतेगी बीजेपी? ये तरीके उनके चुनाव जीतने के बीजेपी के. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन गल्ली ते दिल्ली प्रत्येक निवडणुकीनंतर चर्चेत येणारा मुद्दा. पराभवानंतर खापर फोडण्याचं मोठं साधन. पराभव झाला तर ईव्हीएम मुळे, विजय झाला तर ती लोकशाही, असा काहीसा सूर अनेक विरोधकांचा. आजचा दिवसही त्याला अपवाद नव्हता. काही आमच्या जे काँग्रेस पार्टीचे नेते आहेत त्यांनी काही ट्विट सुद्धा केलं होतं की माझ्या मतदारसंघात जे मशीन आहे ईव्हीएम मशीन, त्याचं जे आहे ते सील आधीच त्या ठिकाणी खोललेलं होतं. अशा काही ठिकाणच्या तक्रारी प्राप्त झाल्या, काही ठिकाणी मशीनचं आधीच त्या ठिकाणी वापर सुरू झाला होता अशी तक्रार त्या ठिकाणी प्राप्त झाली होती. त्यामुळे याच्या संदर्भामध्ये नक्कीच आमच्या मनात संशय आहे की ईव्हीएम मशीनमध्ये काही त्या ठिकाणी झालं का. पण या माध्यमातून मी एक गोष्ट सांगू इच्छितो की आम्ही जनमताचा बिलकुल आदर करतो. जनमताने जे त्या ठिकाणी निर्णय दिले तिन्ही स्टेटमध्ये त्याचा आम्ही आदर करतो. मात्र आता असे काही अपवाद वगळले तर ईव्हीएमवर विरोधकही सावध प्रतिक्रिया देऊ लागलेत. निवडणुकीचा निकाल लागायच्या आधी आम्हाला सांगितलं होता, पण माझ्याकडे ऑथेंटिक माहिती नाही. आणि ऑथेंटिक माहिती असल्याशिवाय सगळं यंत्रणेच्या बाबतीत एकदम भाष्य करणं योग्य वाटत. तर ईव्हीएमवर टीका करणाऱ्यांचा समाचार भाजप नेते आणि मित्रपक्षही थेट घेऊ लागलेत. इंडिया आघाडीची बैठक होईल आणि त्या बैठकीमध्ये या पराभवाचं खापर हे ईव्हीएमवर फोडलं जाईल याची मला पूर्ण खात्री आहे. पण त्यांनी कोणावरही खापर फोडलं तरी देखील जनता ही मोदीजींच्याच पाठीशी आहे. आता माझी एकच विनंती आहे, आता ते इंडिया इंडियावाले म्हणतात ना, त्यांनी काहीतरी मतपेट्यामध्ये घोटाळा झाला. इलेक्शन म्हणजे ते मशीन असतात ना, ईव्हीएम इलेक्ट्रिक, ते तशा पद्धतीने आता बोलायला कदाचित सुरुवात केली तर आश्चर्य वाटायला नको. तेलंगणामध्ये कोणी काँग्रेसने ईव्हीएम मशीन बटन दाबले का? लोकशाहीमध्ये जनमताचा आदर करायचा असतो. काँग्रेसचं पानिपत झालेलं आहे, काँग्रेसची भारत जोडो यात्रा असफल झालेली आहे, हे त्यांनी मान्य केलं पाहिजे. जनतेचा कौल मान्य करणं ही काळाची गरज आहे. देशात साधारणपणे 1999 ते 2000 या कालखंडात टप्प्याटप्प्याने ईव्हीएम वापरायला सुरुवात झाली. मात्र ईव्हीएम हॅक होत असल्याचे आरोप वारंवार करण्यात आले. 1999 गोवा विधानसभा निवडणुकीत संपूर्ण मतदान प्रक्रिया ईव्हीएमवर झाली. त्यानंतर 2004 सार्वत्रिक निवडणुकात ईव्हीएमद्वारेच मतदान झालं. विशेष म्हणजे UPA विजय हा ईव्हीएमवर साकारला गेला होता. UPA त्या विजयानंतर भाजपचेच तत्कालीन नेते ईव्हीएमवर हल्लाबोल करत होते. मात्र 2014 नरेंद्र मोदी सत्तेत आले आणि मोदी लाटेत भाजपचा विविध राज्यात विजयाचा धडाका सुरू झाला. आणि काँग्रेससह विरोधकांच्या टार्गेटवर नेहमीच राहिलं ते ईव्हीएम. जो ईव्हीएम का सवाल उठ रहा है वो सिर्फ हिंदुस्तान में नहीं उठ रहा है, वो एक जेनेरिक सवाल है कि इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्स में यूनिवर्सली प्रॉब्लम्स हैं. या देशाच्या लोकशाहीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणार हे ईव्हीएम प्रकरण आहे. निवडणुका होत आहेत पण निवडणुकांच्या निकालावर जनतेचा विश्वास नाही. ईव्हीएम हॅक होत नाहीत, ती संपूर्ण सुरक्षित आहेत असं स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने वेळोवेळी दिलंय. पराभवाचं विश्लेषण करताना झालेल्या चुका मान्य करण्याऐवजी ईव्हीएमवर खापर फोडणं हे सोपं जात असावं. मात्र निवडणूक प्रक्रिया सुटसुटीत करण्यातला ईव्हीएमचा वाटा तसा कोणीच नाकारणार नाही. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.